नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत है आपला या विज्ञान मैथ्स ऑनलाइन क्लास चैनल मध्ये। विद्यार्थी मित्रों, आपण आज या ठिकाणी पायथागोरसचा जो प्रैक्टिस सेट 2.1 आहे तो या ठिकाणी घेत आहोत। पायथागोरस थ्योरम, पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरसचे प्रमेय, त्यातील प्रैक्टिस सेट म्हणजे सराव संच 2.1 आपण या ठिकाणी घेत आहोत। तो चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सराव संच 2.1 चा जो पहिला प्रश्न आहे, खालील त्रिकोणापैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे सहकारण लिहा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की पायथागोरसची त्रिकुटे कशा प्रकारची असतात, त्यात आपण नंबर फर्स्ट आणि सेकंड मी तुम्हाला करून दाखवणार आहे। बाकीची जी काही रिमेनिंग चार आहेत ते तुम्ही चार तुम्ही घरी करायचं आहे होमवर्क मध्ये। मी या ठिकाणी फर्स्ट तुम्हाला करून दाखवत आहे, ज्यामध्ये 3, 5, 4 अशी आपल्याला दिलेली त्रिकुट आहे, तीन नंबर्स आहेत। आणि या तीन नंबर्स मधून आपल्याला दाखवायचं आहे की हे पायथागोरसचं त्रिकुट आहे किंवा नाही। यासाठी आम्ही सांगितलेलं आहे, सर्वात अगोदर आपण करतो जो सर्वात मोठी बाजू आहे त्या सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग। या ठिकाणी सर्वात मोठी बाजू 5 आहे, तर या 5चा आपण वर्ग करणार आहे। 5चा वर्ग येतो 25। त्यानंतर ज्या उरलेल्या बाजू आहेत त्या उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज पण आपण घेत असतो। उरलेल्या बाजू आहेत 3 आणि 4, तर 3चा वर्ग आणि या ठिकाणी 4चा वर्ग। 3चा वर्ग तुम्हाला सर्वांना माहिती आहे 9 आहे, आणि 4चा वर्ग पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे 16 आहे। त्या दोघांची बेरीज येते 25, बरोबर ना। आता या ठिकाणी बघा, 5चा वर्ग 25 आहे आणि 3 वर्ग अधिक 4 वर्गाचा जो काही दोघांची वर्गांची बेरीज आहे ते पण 25 आहे। म्हणजे 5चा वर्ग आणि 3 वर्ग अधिक 4 वर्ग हे दोन्ही समान येत आहेत। आणि पायथागोरस चे त्रिकुट जे आहे ते याच पद्धतीचं, जर अशा पद्धतीनं जर या ठिकाणी समान येत असतील, मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरीजेबरोबर येत असेल, तर त्या ठिकाणी ते तिन्ही नंबर पायथागोरसचे त्रिकुट असतात। म्हणजे 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकुट आहे, पायथागोरसचे त्रिकुट आहे, आपल्याला असं पूर्ण वाक्यात लिहायचं आहे। त्यानंतर नंबर 2, त्यात नंबर 2, आता जो नंबर 2 आहे 4, 9, 12, त्या सर्वात मोठी संख्या 12 आहे। 12चा वर्ग येतो 144। त्यानंतर उरलेले दोन नंबर आहेत 4 आणि 9, 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग, 4चा वर्ग 16 येतं, 9चा वर्ग या ठिकाणी 81 येतं। तर या ठिकाणी दोघांची बेरीज केली तर आम्हाला मिळेल 97, राईट। 6 आणि 1, 7, 8 आणि 1, 9 म्हणजे 97 झाले। आता पुन्हा परत 12चा वर्ग आणि 4 वर्ग अधिक 9 वर्ग या दोघांची बेरीज समान आलेली आहे का, तर नाही। या ठिकाणी दोघांची बेरीज समान नाही, म्हणून मी या ठिकाणी 12चा वर्ग नॉट इक्वल 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग अशा पद्धतीने दाखवलं। आणि ज्या वेळेला या दोन्ही समान येत नाहीत, म्हणजे 12चा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांचा वर्ग, या ठिकाणच्या मोठ्या संख्येचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांचा वर्गांची बेरीज, हे जर समान येणार नसेल तर त्या ठिकाणी ते पायथागोरसचं त्रिकोट असू शकत नाही। म्हणून आपण या ठिकाणी 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकोट नाही, पायथागोरसचे त्रिकोट नाही। अशा पद्धतीनं आपण बाकीचे सर्व प्रश्न करू शकतो। या ठिकाणी मी तुम्हाला फक्त 2 करून दाखवलेलं आहे, 1 पायथागोरस त्रिकुट असणारं आणि 1 त्रिकुट नसणारे। बाकीचे तुम्ही सर्व बाकीचे जे 4 आहे ते करू शकता, ते होमवर्कमध्ये आपण करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी नवीन दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो कोण MNP आहे, या त्रिकोणामध्ये कोण MNP जो आहे तो 90° आहे आणि रेख NQ या MP वरती लंब आहे। MQ बरोबर 9 दिलेला आहे, MQ या ठिकाणी जे की 9 आपणास दिलेला आहे। त्यानंतर QP आपण दिलेला आहे 4 आणि NQ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। हे लक्षात घ्या, या आकृतीमध्ये आपल्याला एक लंब काढलेली बाजू आहे। काटकोन त्रिकोणामध्ये आपण कर्णावर जो लंब टाकलेला आहे त्या लंबाचा संबंध आणि त्याच्या समोर जे 2 भाग झालेले आहेत या भागांचे संबंध आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक गुणधर्म वापरावा लागेल जे की आपण अगोदर शिकलेलं आहे। कुठला गुणधर्म शिकलेला आहे आपण, तर या ठिकाणी भूमिती मध्याचा प्रमेय शिकलेला आहे आपण। भूमिती मध्याचा प्रमेय सर्वांना आठवत असेल, भूमिती मध्याचा प्रमेय काय होता की कर्णावर काढलेला लंब आहे, कर्णावर काढलेला या शिरोलंब जो असतो तो कर्णावर काढलेला जो शिरोलंब असतो आणि हा शिरोलंब त्या जे काही कर्ण आहे त्या कर्णाचा भूमितीमध्ये असतो, कर्णाचा जो 2 पार्ट होता त्याचा भूमितीमध्ये असतो। म्हणजे त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी सर्वप्रथम या दिलेली माहिती या ठिकाणी लिहूया। त्रिकोण MNP मध्ये या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसतं ते अगोदर लिहू आपण।
एमएनपी मध्ये मला एमक्यू हा लंब दिसतोय कशावरती एमपी वरती कारण मला ऑलरेडी दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे जर या ठिकाणी लंब असेल तर मी या ठिकाणी भूमिती मध्याचा प्रमेय यूज करू शकतो वापरू शकतो जो की असा आहे एनक्यू चा वर्ग बरोबर एमक्यू गुणिले क्यूपी है ना याला कारण काय भूमिती मध्याचे प्रमेय भूमिती मध्याचे प्रमेय आणि या प्रमेयानुसार आपण या ठिकाणी जे काही विधान होतं ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे आता एनक्यू चा वर्ग आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी एनक्यूचं आम्हाला शोधायचं आहे तर आम्ही डायरेक्टली एनक्यूची व्हॅल्यू न ठेवता एमक्यूची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे जे की 9 आहे आणि क्यूपी पण आम्हाला माहिती आहे 4 आहे आणि दोघांचा गुणाकार येतो 36 9 चौक 36 एनक्यूचा वर्ग आहे आता मला शोधायचं आहे एनक्यू आता एनक्यू बरोबर वर्ग मुळात 36 आता एनक्यू आपल्याला शोधायचा आहे तर एनक्यू बरोबर मला घेता येईल या ठिकाणी 6 म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एनक्यूची किंमत शोधू शकतो एनक्यूची किंमत आपण कशा पद्धतीने शोधू शकलेली आहे की या ठिकाणी एनक्यू जो आहे तो लंब आहे आणि लंब असल्यामुळं या ठिकाणी तो त्या त्रिकोणामध्ये भूमिती मध्याचं काम करतं म्हणजे एनक्यूचा वर्ग बरोबर एमक्यू गुणिले क्यूपी अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी एक विधान मिळतं त्या विधानाला वापरून आपण या ठिकाणी एनक्यूची किंमत शोधलेली आहे यानंतर तिसरा प्रश्न आकृतीमध्ये कोण क्यूपीआर बरोबर 90° QPR या ठिकाणचा कोण जो की 90° आहे PM लंब आहे पुन्हा परत PM लंब आहे या ठिकाणी PM लंब QR आणि QMR QMR कोलिनियर आहे म्हणजे एक रेषीय आहे PM तुम्हाला दिलेलं आहे 10 आणि QM दिलंय 8 तर QR शोधायचं आहे QR आपल्याला शोधायचं आहे म्हणजे पूर्ण या ठिकाणी जेवढी काही लांबी यायची ही लांबी आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे हे आम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे तर पहा लक्षात घ्या PM आम्हाला माहिती आहे QM माहिती आहे आता या ठिकाणचा छोटासा जो MR आहे तो माहिती नाही म्हणजे या ठिकाणी पुन्हा परत एक लंबरेषा आणि समोरचा कर्ण त्या कर्णाचे दोन भाग याच्याशी संबंधित असणारा कोणता प्रमेय आहे भूमिती मध्याचा प्रमेय आहे म्हणजे याही आकृतीमध्ये आपण भूमिती मध्याचा उपयोग करणार आणि MR ची किंमत शोधणार MR ची किंमत आपण ज्यावेळेस शोधतो त्यावेळेला आपल्याला QM प्लस MR करून या ठिकाणी QR ची व्हॅल्यू शोधता येते तर सर्वप्रथम मी या ट्रायंगल मध्ये या त्रिकोणामध्ये जे काही दिलेली इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे ते लिहिणार आहे त्रिकोण QPR मध्ये QPR त्रिकोण घेतोय मी QPR घ्या PQR घ्या त्रिकोण QPR मध्ये कोण QPR बरोबर 90° या कोणाचं माप मला माहिती आहे त्यानंतर या त्रिकोणामध्ये PM लंब आहे QR ला कर्ण QR ला या ठिकाणी PM लंब आहे आणि तसेच Q'M'R आहे याचा उपयोग आम्हाला होईल QM प्लस MR करण्यासाठी आम्हाला या दरम्यानचा बिंदू दरम्यानचं जे काही विधान आहे ते आम्हाला गरजेचं आहे त्यानंतर आता आपण डायरेक्टली भूमिती मध्याचा उपयोग करू शकतो PM चा वर्ग बरोबर या ठिकाणी देअरफॉर PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR कारण याला कारण देता येईल भूमिती मध्याचा प्रमेय भूमिती मध्याचे प्रमेय भूमिती मध्याच्या प्रमेयाचा उपयोग करून आपण या ठिकाणी हे विधान घेतलेलं आहे आता PM चा वर्ग PM तुम्हाला दिलेला आहे जे की आहे 10 चा वर्ग QM तुम्हाला माहिती आहे 8 आहे परंतु MR तुम्हाला माहिती नाही 10 वर्ग 100 होईल 8 गुणिले MR होईल आता आम्हाला MR शोधायचं आहे तर MR बरोबर 100/8 आता या ठिकाणी MR बरोबर 8 आपण 100 भागायचं आहे तर या ठिकाणी 12.5 असं तुम्हाला उत्तर मिळेल 12.5 एकक MR येईल आता विद्यार्थी मित्रांनो आपण तर MR शोधायला सांगितलेलं नाही आहे आम्हाला सांगितलेलं आहे QR शोधायला तर QR शोधायचं आहे आपल्याला तर QR बरोबर QM प्लस MR आहे म्हणजे दोघांची बेरीज केली तर आम्हाला QR मिळेल याला कारण आता लिहावं लागेल Q'M'R याचा अर्थ काय की MR बिंदू दरम्यान आहे QM बिंदू जर दरम्यान असेल तर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहू शकतो QR शोधायचं आहे QM 8 आणि MR आम्हाला दिलेला आहे 12.5 आता आपण शोधलेला आहे या ठिकाणी होतं 20.5 जे की QR आहे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी QR पण शोधलेला आहे प्रश्न क्रमांक 3 झालेला आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत जे काही त्रिकोण आहे PSR या दिलेल्या आकृतीच्या माहितीवरून RP आणि PS शोधायचं आहे RP आणि PS आम्हाला शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या थोडंसं
कि या ठिकाणी जी आकृती आहे या आकृतीमध्ये थोडासा संबंध लक्षात घेतला तर या ठिकाणी 30° कोन दिलेला आहे आणि सोबतच या ठिकाणी हा 90 आहे, म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो 30 आणि 90 चा, तर उरलेला कोन किती असतो? करेक्ट आहे, या ठिकाणी 60 चा असतो, कारण त्रिकोणाचा गुणधर्मच आहे की त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज 180 असते। मग सर्वात अगोदर मी काय करतो की या ठिकाणी हा त्रिकोण जो आहे तो 30°, 60°, 90°चा आहे हे आधी प्रथम मी सिद्ध करतो आणि त्यानंतर मग आपण 30°, 60°, 90°चं प्रमेय सिद्ध वापरूया आणि त्यातून या ज्या बाजू त्यांनी काढायला सांगितलेल्या आहेत शोधायला सांगितलं आहे आपण त्या शोधूया। तर चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिहूयात की त्रिकोण PSR मध्ये या त्रिकोणामध्ये आम्हाला मिळतोय कोन P=30°, त्यानंतर कोन S=90°, तर कोन R किती हा पहिला प्रश्न। आता R शोधायचा आहे तर कोन P+कोन S+कोन R = 180 कशावरून? कारण या ठिकाणी आम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज 180° असते, त्रिकोणाचा हा गुणधर्म आहे। आता कोन पी आहे तर 30° आहे, कोन एस 90 आहे, तर आर आम्हाला शोधायचा आहे। कोन आर आपण शोधणार आहेत 180 - 120, कारण 90 आणि 30 ची बेरीज होते 120, ते आपण या उजव्या बाजूला नेऊन वजा केलेला आहे। कोन आर ची किंमत आपण शोधत आहोत 180 - 120, या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे कोन 60, म्हणजे हा त्रिकोण झाला त्रिकोण PSR हा 30°, 60°, 90°चा त्रिकोण आहे हे सिद्ध झालं। या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे तो 30, 60, 90 चा आहे। आता 30, 60, 90 चा असेल तर आम्ही शिकलेलो आहे 30° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, 60° कोणासमोरची बाजू ही वर्गमूळ 3/2 पट असते कर्णाच्या। तर चला त्रिकोण PSR मध्ये 30° कोणासमोरची बाजू आहे SR बाजू आहे आणि ही कर्णाच्या निम्मी असते, कर्ण कोण आहे RPA। मी फक्त विधान लिहिलेलं आहे 30° कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू, ठीक आहे, नो प्रॉब्लेम। ही 30° कोणासमोरील बाजू आहे तर याच्यामध्ये तुम्हाला SR माहिती आहे जो की दिलेला 6 आहे, 1/2, आणि RP पण तुम्हाला माहिती आहे काढायचं आहे RP। आता 2 जे आहे ते भागाकारात आहे आणि हा इथला भागाकारातला गुणाकारात जाईल, म्हणजे 6×2 = RP येईल, 6×2 RP, तर 6×2 RP, तर RP ची किंमत तुम्हाला आता इझिली शोधता येईल, या ठिकाणी गुणाकार करून 12 येईल, बरोबर ना, 12 × 1। आता तुम्हाला RP मिळालेला आहे 12, म्हणजे कर्ण मिळाला 12। आता शोधायचा आहे SP तुम्हाला, या ठिकाणी पुन्हा परत SP जे आहे ते 60° कोणासमोरची बाजू आहे आणि 60° कोणासमोरची बाजू वर्गमूळ 3/2 पट कर्णाच्या असते, कर्ण या ठिकाणी RP आहे, याला कारण लिहा 60° कोणासमोरील बाजू। आता SP आपल्याला माहिती नाही, वर्गमूळ 3/2 आणि RP आम्ही आता शोधलेला आहे जो की 12 आहे, या ठिकाणी 12 लिहिन, दोन्ही भागायचं आपल्याला बेसक 12, तर या ठिकाणी उत्तर येतं 6/3 SP मिळतो। अशा पद्धतीनं आपण जिथे शोधायला सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी शोधलेलं आहे, RP पण आम्हाला 12 मिळालेलं आहे, SP पण 6/3 मिळालेला आहे। यानंतरचा पाचवा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला कृती दिलेली आहे, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। आता ही कृती पूर्ण करण्यासाठी थोडंसं आम्हाला आकृतीकडे काळजीपूर्वक पाहावं लागेल आणि या आकृतीमध्ये AB आणि BC आम्हाला समान दाखवलेलं आहे। ज्या वेळेला एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात त्या बाजू समोरील कोन पण एकरूप असतात, कारण समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय आहे त्या पद्धतीनं, म्हणजे या ठिकाणचा या बाजू समोरील कोन C एक जो आहे तो आणि BC समोरचा बाजू कोन A आणि C हे दोन्ही कोन, या ठिकाणचा A कोन आणि या ठिकाणचा C कोन दोन्ही एकरूप असतात। आता लक्षात द्या या ठिकाणी 90 आहे तरी दोन्ही एकरूप आहेत, दोन्ही समान मापाचे, तर आता या ठिकाणी उरलेला 90 बाकी आहे, तर 90 ची अर्धी किती होती 45, म्हणजे हा कोन 45° असेल आणि या ठिकाणचा कोन 45° असेल। तर चला आपण आकृतीमध्ये काय दिले पाहूयात। AB = BC, AB आणि BC आम्हाला समोर समान दाखवलेलं आहे, ते आम्हाला अगोदर दिलेलं आहे, या ठिकाणी ते आपण दिलेले आहे म्हणून लिहूया।
त्यानंतर बीएससी कोण आम्हाला मिळालेला आहे तर 45 चा. कशामुळे 45 आहे, कारण त्या दिलेल्या बाजू समान आहेत आणि समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा गुणधर्मानुसार या ठिकाणी बीएससी जो कोण आहे तो 45 अंशाचा होतो. आता 45 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/√2 पट असते, आपण आम्ही गुणधर्म गेल्या वेळेमध्ये पाहिलेला आहे. आता या ठिकाणी 1/√2 जशा तसा येईल, जी एसीची किंमत आहे ते 8 आहे. आता 8 ला एक सरळ रूप दिलेला आहे, हे कर्णी आपण गेल्या वर्षी शिकलेले आहे, त्या पद्धतीने सरळ रूप सोपे रूप दिलेलं आहे, जे की या ठिकाणी याला आपण 4/√2 असं लिहितो. आता या 4/√2 निघतो 2/√2, अशा पद्धतीने या ठिकाणी 2/√2 तिने लिहिलेलं आहे. या ठिकाणी 1/√2 जसं तसं येईल, 2/√2 कटेल, तर या ठिकाणी फक्त गुणाकार येईल 2. तर ए बी आणि बी सी ची किंमत या ठिकाणी तुम्हाला मिळते 2/1. प्रश्न क्रमांक 6. एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. बघा, एक चौरस आहे, तर मला सर्वप्रथम या ठिकाणी चौरसाची आकृती काढावी लागेल. या ठिकाणी एक चौरस घेतो मी, ज्या चौरसाला आपण नाव देऊया ABCD. ABCD आणि चौरसाचा प्रत्येक कोण हा असतो काटकोण. या ठिकाणी मी सर्व कोण काटकोण दाखवलेले, हा चौरस आहे. तर त्यांनी प्रश्न दिला की चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, म्हणजे कर्ण एक मला काढून घ्यावा लागेल. कर्ण या ठिकाणी आपण घेऊया 10 सेमीचा, तर त्याच्या बाजूची लांबी म्हणजे या ठिकाणी आम्हाला हे बाजू शोधायचे आहेत ABBC. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की चौरसाचा प्रत्येक बाजू, चौरसाची प्रत्येक बाजू ही समान असते, म्हणजे या ठिकाणच्या दोन बाजू समान झाल्या. आणि परिमिती काढा, परिमिती पुन्हा बघूया. आधी लांबी काढूया बाजूची, म्हणजे लक्ष द्या, या ठिकाणी आपण याला एक्स म्हणूया. ABBCCDAD सर्व एक्स लांबीचे आहेत, एक्स सेमी लांबीचे आहेत. आता तुम्ही थोडंसं लक्ष द्या, या ठिकाणी फक्त अर्धी आकृती पाहा, या ठिकाणी ABC त्रिकोण बघा. आणि या त्रिकोणामध्ये समद्विभुज त्रिकोण हा कोण या ही बाजू या बाजू 1/√2 आहे. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणचे दोन्ही कोण ए आणि कोण सी हे दोन्ही कोण या ठिकाणी 45-45 अंशाचे आहेत. म्हणजेच हा त्रिकोण ABC जो आहे तो 45-45-90 अंशाचा त्रिकोण तयार होईल. म्हणजे आपण या ठिकाणी 45 अंशाचा जो प्रमेय आहे तो या ठिकाणी वापरू शकतो. तर चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी आकृती घेऊया आणि आकृतीतील माहिती घेऊया. सर्वप्रथम चौकोन ABCD हा चौरस आहे, आणि जर तो चौरस असेल तर या ठिकाणी AB=BC=CD=AD सर्व बाजू समान होतील. आता मी या ठिकाणी समजा आपण लिहूया, समजा AB=BC=X सेमी आपण लेट केलेला आहे, एक्स सेमी आपण लेट केलेला आहे. आता काय करू आपण, डायरेक्टली पायथागोरस पण वापरू याच्यामध्ये. पायथागोरस पण वापरता येईल कुणाला, बघा ना, हा कोण काटकोणचा आहे, प्रत्येक चौरस म्हणल्यानंतर प्रत्येक कोण काटकोण आहे, आणि हा काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे. मग काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला कर्ण माहिती आहे, या दोन बाजू शोधायचे, एक बाजू शोधायची आहे, एक बाजू म्हणजे दोन्ही बाजू मिळतील. तर चला पायथागोरस प्रमेयानुसार आधी आपण त्रिकोण घेऊया. त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABC जो आहे, त्या ABC मध्ये कोण ABC जो आहे तो 90 अंशाचा आहे, बरोबर. ABC जर 90 अंशाचा असेल तर या ठिकाणी आपण कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे आपण घेऊ शकतो. म्हणजेच AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग आपल्याला घेता येईल. आता याला सांगता येईल आपल्याला पायथागोरसचे प्रमेय. आता किमती ठेवूया आपण, AC आम्हाला माहिती आहे 10 चा वर्ग आहे, AB आम्हाला माहिती आहे एक्स, आणि हे पण एक्स, दोघांचाही काय होईल, वर्ग होईल. 10 चा वर्ग 100 येईल, एक्स चा वर्ग 2 होईल. आता आम्हाला शोधायचं आहे फक्त एक्स, तर या ठिकाणी 100/2 याला भागून घ्या, x² = 50. तर आम्हाला पाहिजे फक्त x²/50, तर x² 25 × 50 असं याचं सोपे रूप येईल. त्यामुळे आपल्याला एक्स मिळून जाईल x = 5√2. आता ही एक बाजू मिळालेली आहे. आपल्याला पुन्हा सांगितलेलं आहे परिमिती, तर चौरसाची परिमिती सूत्र आहे, चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू. तर या ठिकाणी 4 × 5 आहे 5√2, तर गुणाकार होईल 20√2 सेमी. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला परिमिती आणि बाजू मिळून जाईल. तुम्हाला इथे या ठिकाणी वाक्यात लिहावं लागेल
की चौरसाचा जो चौरसाची जी बाजू आहे ती 5^2 सीमीची आहे, तर चौरसाची परिमिती 20^2 आहे। विद्यार्थी मित्रांनो, याला एक पर्यायी पद्धत मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी चौरसाचा बाजू ज्या ज्या वेळेस तुम्हाला शोधायचा असेल त्यावेळेला एक सूत्र आहे, चौरसाची बाजू बरोबर 1/2 कर्ण, अशा पद्धतीचं सूत्र आहे। हे सूत्र कसं तयार झालेलं आहे, तर 45, 45, 90° चौरसाची बाजू बघा, या ठिकाणी आपण गेल्या वेळेस सांगितलेलं आहे 45, 45 मध्ये की ए बी बरोबर बी सी असतं, बरोबर 1/2 समोरची बाजू म्हणजे ए बी, 45° समोरची बाजू म्हणजे बी सी, या कर्णाच्या 1/2 पट असतात, म्हणजे आता सूत्र तयार झालं। तर या ठिकाणी बाजू आम्हाला शोधायची आहे 1/2 आणि कर्ण दिलेला आहे 10। तर या ठिकाणी आता याला आपल्याला छेदाचे परिमेयीकरण करावे लागेल। परिमेयीकरण कसं करतो आपण, 10^2 / 10^2 / 2/2। तर या ठिकाणी येतं 10^2 / 2 दोनने भागून घ्या 2×5 = 10, उत्तर येतं 5^2, म्हणजे आम्हाला या ठिकाणी बाजू मिळाली 5^2। बाजू मिळाल्यानंतर आता आपण या ठिकाणी पुन्हा परत चौरसाची परिमिती याच पद्धतीनं काढू शकतो। लक्षात येतं या पद्धतीने आपण या ठिकाणचा जो 6वा प्रश्न आहे तो पण केलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, आणि या प्रश्न क्रमांक 7 मध्ये कोण डी एफ ई बरोबर 90° आहे। डी एफ ई म्हणजे मोठा त्रिकोण आहे आणि त्यामध्ये एफ जी हे लंब आहे ई डी ला। जर जी डी आपल्याला 8 दिला असेल, एफ जी 12 दिला असेल, एफ जी 12 दिला असेल आणि आपल्याला बाकीच्या किमती शोधायला सांगितले, ज्या की जी आहे, त्यानंतर एफ डी आहे आणि ई एफ आहे, या आम्हाला 3 जे काही रेखाखंड आहेत, जे काही बाजू आहेत त्या आम्हाला शोधायचे आहेत। तर चला सर्वप्रथम आपण मोठा त्रिकोण घेऊया, त्रिकोण डी ई एफ मध्ये, या मोठ्या त्रिकोणामध्ये आम्हाला माहिती आहे की एफ जी जो आहे या ठिकाणी लंब आहे ई डी ला, आणि ज्या वेळेला आपण एक गुणधर्म पाहिलेला आहे भूमिती मध्याचा, ज्यामध्ये कर्णाच्या समोरील बिंदूतून सूर्यबिंदूतून आपण कर्णावर जर लंब टाकला असेल तर त्या ठिकाणी त्याचा भूमिती मध्य असतो, त्यामुळं आपण या ठिकाणी एफ जीचा वर्ग बरोबर जी डी गुणिले जी ई अशा पद्धतीनं घेऊ शकतो। याला आपण भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार असं सांगू शकतो। आता एफ जीचा आम्हाला शोधायचा आहे, नंबर 1 ला एफ जी आम्हाला शोधायचा आहे, त्यामुळं जी डी ची किंमत आम्हाला माहिती आहे 8 आहे आणि सॉरी एफ जी आपल्याला दिलेला आहे, सॉरी ई जी शोधायचा आहे आपल्याला 12^2, एफ जी आपल्याला दिलेला आहे, ई जी शोधायचं आहे आपल्याला, या ठिकाणी जी म्हणजेच ई जी आहे, याला ई जी मी असं लिहितो। लक्षात येतं या ठिकाणी ई जी शोधायचं आहे आपल्याला, थोडंसं मिस्टेक झाली माझी, या ठिकाणी ई जी शोधायचे आहे 12^2, एफ जी दिलेला आहे 144/8 ई जी। तर आता 8 या ठिकाणी भागाकारात जाईल, ई जी बरोबर 144/8। तर या ठिकाणी आपण बघून घेऊ, 8 × 2 = 8, 8 × 8 = 64, ई जी आम्हाला मिळतोय 18 एकक। ओके, आम्हाला ई जी मिळाला, पहिला जो काही आम्हाला पाहिजे होता तो 18 या ठिकाणी मिळालेला आहे। त्यानंतर आता आपण काय करूयात की या ठिकाणी जो छोटा त्रिकोण आहे ना, छोटा त्रिकोण वरचा एफ डी जी तो घेऊया। त्रिकोण एफ जी डी मध्ये मी छोटा त्रिकोण घेतोय आणि त्यामध्ये आम्हाला माहिती आहे की कोण एफ जी डी बरोबर 90° आहे ना, म्हणजे बघा या ठिकाणी जी डी तुम्हाला माहिती आहे 8 आहे आणि एफ जी पण तुम्हाला माहिती आहे 12 आहे, तर ही साईड तुम्हाला शोधायची असेल, ही बाजू शोधायची असेल तर पायथागोरसचा प्रमेय आपण वापरूया। पायथागोरस प्रमेयानुसार एफ जी डी बरोबर 90° म्हणजे या त्रिकोणामध्ये आपण या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो आणि डी एफ म्हणजेच एफ डी बिलकुल सिंपल वे मध्ये आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो, शोधू शकतो। ते बघा कसं, तर सर्वप्रथम मी या ठिकाणी घेत आहे डी एफ चा वर्ग, डी एफ चा वर्ग बरोबर काय येईल, जी डी वर्ग प्लस जी एफ वर्ग ना, पायथागोरस प्रमेयानुसार। आता पायथागोरस प्रमेयानुसार आपण घेतलेला आहे, डी एफ तुम्हाला माहिती आहे सर्वांना नाही, जी शोधायचं आहे, जी डी किती आहे 8, 8^2, जी एफ किती आहे 12, 12^2, 8^2, 64, 12^2, 144। तर या ठिकाणी आता आपण या दोघांची बेरीज करूया 208,
आता हे जे आम्हाला मिळालेलं आहे ते आहे एफ डी वर्ग, म्हणजे डी एफ चा वर्ग किंवा एफ डी वर्ग आम्हाला जे शोधायचं आहे ते एफ डी आहे. डी एफ म्हणा किंवा एफ डी म्हणा त्यात काही नसतं, एफ डी शोधायचं आहे आम्हाला. तर हे वर्गमुळात 208 येईल. आता याला सोपे रूप द्यावं लागेल, एफ डी बरोबर वर्गमुळात 208 आहे तर याची फोड होते 16 गुणिले 13, है ना. 16 गुणिले 13 तुम्ही करून पहा गुणाकार, 208 येतो. तर एफ डी बरोबर या ठिकाणी 4 वर्गमुळात 13 एकक असं आम्हाला एफ डीचं उत्तर मिळतं. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला 100% या ठिकाणी कमेंट करून विचारा. त्यानंतर थर्ड लास्ट आहे ई एफ. आता ई एफ घेत असताना पुन्हा या ठिकाणी मला पायथागोरस वापरता येईल. या ठिकाणी 18 मिळालेलं आहे, या ठिकाणी 12 मिळालेलं आहे. तर त्रिकोण, त्रिकोणाचं नाव घेतो मी एफ जी ई. या एफ जी ईमध्ये लक्षात घ्या जो पायथागोरसचा प्रमेय आहे तो आम्हाला वापरायचा आहे. सर्वप्रथम जो कोण 90 आहे तो दाखवावा लागेल. जी एफ जी ई आहे 90 अंशाचा, म्हणजे पायथागोरसचा प्रमेय आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. ई एफ चा वर्ग, ई एफ आम्हाला शोधायचा आहे, ई एफ चा वर्ग बरोबर एफ जी चा वर्ग प्लस जी ई चा वर्ग पायथागोरस प्रमेयानुसार. आता लक्ष द्या, ई एफ चा वर्ग आम्हाला शोधायचा आहे, एफ जी आम्हाला माहिती आहे जो की 12 आहे, 12चा वर्ग, आणि जी आपण शोधलेला आहे 18चा वर्ग. या ठिकाणी 12चा वर्ग 144 आणि 18चा वर्ग 324, तर एकत्रित यांची बेरीज होते 468. हे झाला ई एफ चा वर्ग. आपला ई एफ शोधायचा आहे. आता ई एफ शोधायचा आहे म्हणजे या ठिकाणी मला याचा वर्गमूळ शोधावा लागेल, म्हणजे वर्गमूळ निघणार नाही तर या ठिकाणी मला थोडंसं याला सिम्प्लिफाय करावं लागेल, छोटं रूप द्यावं लागेल, जेणेकरून 36 गुणिले 13 येईल, म्हणजेच याचं उत्तर येतं 6 वर्गमुळात 13 एकक. ओके, आपण चेक करा स्वतः, आपण प्रयत्न करायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आपण घेत आहोत. प्रश्न क्रमांक 8 मध्ये एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. आपण सर्वप्रथम आयत काढूया. या ठिकाणी आपण आयत घेतो, आयताला नाव देऊ आपण ए बी सी डी, है ना. ए बी सी डी आपला आयत आहे. आयताचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. या ठिकाणी कर्ण पण आम्हाला काढून घ्यावं लागेल, जे की मी या ठिकाणी कर्ण काढलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी लांबी आणि दिलेली आहे 35 आणि रुंदी दिलेली आहे त्यांनी 12, म्हणजे आपल्याला शोधायचं आहे कर्ण. कर्ण या ठिकाणी आहे. आता थोडंसं बघितलं गेलं, ए बी सी हा त्रिकोण आहे. त्या त्रिकोणामध्ये पाया माहिती आहे, उंची माहिती आहे, म्हणजे या ठिकाणी बी सी माहिती आहे, ए बी माहिती आहे. सरळ सरळ आपण या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरून या ठिकाणी एसी शोधू शकतो, कारण या ठिकाणी हा जो बी कोण आहे तो काटकोन असतो आयत असल्यामुळं. तर चला सर्वप्रथम चौकोन ए बी सी डी हा आयत आहे, हा आयत आहे, आणि आयत असल्यामुळं प्रत्येक कोण काटकोन असतो, प्रत्येक कोण काटकोन असतं. त्यामध्ये आपण लिहूया ए बी 12 सेमी आणि जे काही बी सी आहे ते आहे 35 सेमी. त्यानंतर पुन्हा परत मी या ठिकाणी दाखवेन कोण ए बी सी बरोबर 90 अंश, कारण चौकोनाचा आयताचा गुणधर्म आहे. आता पुन्हा परत या ठिकाणी त्रिकोण ए बी सी मध्ये मी या ठिकाणी लिहिणार आहे ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर 90 अंश आहे. जर या ठिकाणी ए बी सी 90 अंश असेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग, पायथागोरस प्रमेयानुसार. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण इथं घेतलेलं आहे आणि ए सीच मला शोधायचं आहे, तर ए बी दिलेला 12चा वर्ग आणि 35 दिलेला आहे, बी सी दिलेला आहे 35चा वर्ग. 12चा वर्ग 144 आणि 35चा वर्ग 1225. या ठिकाणी 1225 35चा वर्ग आहे. एकत्रित सर्व दोघांची बेरीज 1369. हा मिळालेला आपल्याला ए सी वर्ग आणि आम्हाला शोधायचा ए सी फक्त, म्हणजे वर्गमुळात 1369. पुन्हा परत आता आम्हाला माहिती असला पाहिजे 1369 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, त्याचा वर्गमूळ निघतो 37 सेमी. म्हणजे आता या ठिकाणी आपण वाक्यात लिहिणार या आयताच्या कर्णाची लांबी, कर्णाची लांबी 37 सेमी आहे, कर्णाची लांबी 37 सेमी आहे. ओके, बिलकुल सिंपल आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, प्रश्न क्रमांक 9 हा थोडासा हॉट टाईप आहे, स्टार मार्क आहे याला.
या क्वेश्चनला तुमच्या पुस्तकामध्ये पहा तुम्ही स्टार दिलेला आहे, थोडासा महत्त्वाचा आहे आणि वेगळ्या टाईपचा आहे. तर यांनी दिलेला आहे यम हा मध्यबिंदू आहे, या ठिकाणी जो यम आहे तो मध्यबिंदू आहे आणि मध्यबिंदू असल्यामुळं आर एम बरोबर एम क्यू बरोबर 1/2 सॉरी आर एम बरोबर एम क्यू बरोबर 1/2 आर के तयार होतात. पी आर क्यू, पी आर क्यू हा 90° आहे, तर सिद्ध करा पी क्यू चा वर्ग बरोबर 4PM² + 3PR² सिद्ध करू आपण. थोडस या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. मी घेणार आहे त्रिकोण पी आर क्यू मध्ये, मोठा त्रिकोण मी घेतलेला आहे ज्यामध्ये कोण पी आर क्यू बरोबर 90° आहे आणि यम हा मध्यबिंदू आहे म्हणून आर एम बरोबर एम क्यू बरोबर 1/2 RQ. हा ओके, आता आपण काय करूया 90°, पायथागोरस पण डायरेक्टली वापरता येईल मला. पी क्यू वर्ग बरोबर पी आर चा वर्ग प्लस आर क्यू चा वर्ग, ठीक ना. आता यापुढं इथपर्यंत ठीक आहे. थोडंसं मी या ठिकाणी काय करणार आहे की आर क्यूचा वर्ग जे आहे मला याची किंमत पुढं लागणार आहे. तरी आता या ठिकाणी मी जागा सोडतो जेणेकरून ज्यावेळेस किंमत लागेल त्यावेळेस लक्षात येईल तुमचे काम मी या ठिकाणी चेंजेस केलेलं आहे. आता मी पुन्हा परत त्रिकोण घेतोय, त्रिकोण पी आर एम. या त्रिकोण पी आर एम मध्ये कोण पी आर एम बरोबर 90° आहे. पुन्हा आपण पायथागोरस वापरूया, पी एम चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक आर एम चा वर्ग, याला कारण आहे पायथागोरसचे प्रमेय. याही ठिकाणी कारण द्या पायथागोरसचे प्रमेय. आता पी एम चा वर्ग आहे, पी एम चा वर्ग जसाच तसा खाली येईल, पी आर चा वर्ग पण जसं खाली लिहीन, परंतु आर एम जे आहे ते याला मी 1/2 QR लिहीन अशा पद्धतीनं. कुठं आहे कारण, हे पहा आर एम, आर एम बरोबर 1/2 RQ आम्हाला माहिती आहे, ती या ठिकाणी किंमत लिहिलेली आहे. त्यानंतर पी एम बरोबर पी एम वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक 1/4 QR² आपण वर्ग केलेला आहे. आता या पूर्ण समीकरणाला चारने आपण गुणूया, सर्व समीकरणाला चारने गुणूया, म्हणजे या ठिकाणी होईल 4PM² बरोबर 4PR² अधिक QR². काय झालं, या ठिकाणी चारने गुणल्यामुळे चार चार निकटून गेले आणि या दोघांना चारने गुणल्यामुळे चार गुणाकारामध्ये आलेले. आता एक काम करूया, आता या ठिकाणी शुद्धतेमध्ये पाहून घ्या पी क्यू आहे, पी एम आहे, पी आर आहे, है ना, पी एम आहे, पी आर आहे, परंतु क्यू आर या ठिकाणचा नाही आहे. म्हणजे मला क्यू आर नाहीसा करायचा आहे आणि क्यू आर नाहीसा करायचा असेल तर या ठिकाणी क्यू आर ची किंमत मला माहिती असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी या दिलेल्या विधानावरून आपल्या या विधान 1 नंबर देऊ आपण 1, या 1 आपण या ठिकाणी चेंजेस करूया. म्हणजे या ठिकाणी काय चेंजेस होईल, पी क्यू चा वर्ग वजा पी आर चा वर्ग बरोबर क्यू आर वर्ग, हो ना. म्हणजे क्यू आर ची किंमत काय तयार होईल, या ठिकाणी पी क्यू वर्ग वजा पी आर वर्ग, ती आपण किंमत या ठिकाणी ठेवूया. 4PM² बरोबर 4PR² अधिक या ठिकाणी पी क्यूचा वर्ग वजा पी आरचा वर्ग, आपण याची किंमत ही पूर्ण ठेवलेली आहे. आता याला कारण द्या 1, आता आपण 1 घेतलेलं आहे. पुन्हा परत 4PM² बरोबर या 4PR² आणि 1 PR² वजाबाकी होते, या ठिकाणी उरतात 3PR² अधिक पी क्यू वर्ग. तर आता बघून घ्या, जे सिद्ध करायचं आहे त्यामध्ये पी क्यू वर्ग एका बाजूला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे पी क्यू वर्ग आहे ते एका बाजूला ठेवूया आणि बाकीची एका बाजूला घेऊयात. तर 4PM² इथंच ठेवूयात आणि जो तिकडचा पी आर वर्ग आहे तो इकडे घ्या, -3PR² बरोबर पी क्यू वर्ग. म्हणजे जो आम्हाला सिद्ध करायचा पार्ट आहे तो या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. पी क्यू वर्ग 4PM² वजा 3PR² अतिशय सिंपल आहे, जर काळजीपूर्वक बघितला असेल तर तुम्हाला समजून जाईल. यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे या प्रॅक्टिस सेटचा. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकांना समांतर आहेत. आता या ठिकाणी आपल्याला दोन समांतर भिंती असणाऱ्या दोन इमारती आपल्याला तयार करायच्या आहेत या ठिकाणी. अशा पद्धतीच्या एका रस्त्यावरती दोन इमारती आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता, आता या ठिकाणी रस्त्यावरती एक टोक ठेवायचे आपल्याला या शिडीचं,
तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. म्हणजे या ठिकाणी आपण हे जे काही आपली सीढ़ी आहे 5.8 मीटरची, तिला आपण एका भिंतीच्या या खिडकीपाशी नेणार आहेत. आणि ही जी भिंत आहे खिडकीपर्यंतचं अंतर 4 मीटर आहे, 4 मीटर अंतर आहे. त्यानंतर खिडकीपर्यंत पोहोचते, त्याच ठिकाणी शिडी ठेवून, याच ठिकाणी ठेवलेली आहे, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळविली म्हणजे इकडं आणलेली आहे. तर तिचे वरची टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंची असलेल्या, 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. म्हणजे आता हेच आपली जे काही शिडी आहे ती जागेवरच आहे, तिची लांबी जी आहे ती समान आहे, फक्त ती उंचीपर्यंत पोहोचली आहे 4.2 अंतरावर. तर रस्त्याची रुंदी काढा. तर आपल्याला या ठिकाणी जो रस्ता आहे या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत रस्ता आहे त्याची किंमत शोधायची आहे. आपण नाव देऊयात ए बी सी डी आणि या ठिकाणी देऊयात ई. अशा पद्धतीने आपण आकृती बनलेली आहे. लक्ष द्या, इमारती या जमिनीला लंब आहेत. या ठिकाणी ए बी लंब आहे, त्यानंतर डी सी पण लंब आहेत. आता काय झालेलं आहे की या ठिकाणी एक बी सी आम्हाला शोधायचं आहे. पूर्ण बी सी म्हणजे या रस्त्याची रुंदी आहे, बी सी शोधायची आहे. तर त्या या ठिकाणी त्रिकोण ए बी ई मध्ये बी कोण 90 आहे, तर पायथागोरसचा प्रमेय वापरून तुम्ही या ठिकाणी बी शोधू शकता. त्यानंतर डी सी ई मध्ये पुन्हा परत या ठिकाणी हे 90 आहे, या ठिकाणी दोन बाजू तुम्हाला माहिती आहे, तिसरी बाजू तुम्हाला पायथागोरसने शोधता येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही या दोन्ही बाजू शोधाल त्यावेळेस तुम्ही बी प्लस ई सी करून या ठिकाणी बी सी शोधू शकता. बरोबर ना, म्हणजे तुम्हाला रस्त्याची रुंदी मिळून जाईल. हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे, फक्त मी आकृतीमध्ये समजून सांगितलेला आहे. यामध्ये थोडस समजा पार्ट आम्हाला लिहायचा आहे, जो की समजा म्हणून आम्हाला लिहायचा आहे की यामध्ये ए बी व डी सी या दोन इमारतीच्या भिंती आहेत, इमारतीच्या भिंती आहेत. त्यानंतर आम्हाला लिहायचं आहे बी सी हा रुंद रस्ता आहे. त्यानंतर ए ई व ई डी या एकच ही एकच सीढ़ी आहे, ही एकच सीढ़ी आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लिहायचं एकच सीढ़ी आहे. आणि सोबतच पुन्हा लिहायचं आहे की त्रिकोण ए बी ई मध्ये कोण ए बी ई बरोबर 90 अंश, पायथागोरस वापरा, बी ची किंमत शोधा. त्यानंतर त्रिकोण डी सी ई मध्ये या ठिकाणचा कोण डी सी ई बरोबर 90 अंश, पुन्हा या ठिकाणी पायथागोरस वापरा आणि ई सी शोधा. ज्यावेळेस तुम्ही या किमती मिळतील त्यावेळेला हे वापरा, कारण या ठिकाणी बी ई सी एक रेषीय आहे. त्यानंतर आलेली किंमत याची किंमत ठेवा, प्लस याची किंमत ठेवा, तुम्हाला बी सी मिळून जाईल. आणि बी सी मिळाल्यानंतर पुन्हा वाक्यात लिहा की या रस्त्याची रुंदी इतकी सेमी आहे, इतकी मीटर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सराव संच 2.1 संपलेला आहे. लवकरच आपण पुढील व्हिडिओ घेऊन येऊ, तोपर्यंत गुड बाय.